राज्यात विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिलाय. गेल्या 2 दिवसापासून वादळी वारे गारपीट आणि पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक फटका विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसलाय. दरम्यान पुढील काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे ढग आहेत. मार्च महिन्याच्या 3 आणि 4 तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे साऊथ ईस्टर्ली व साऊथ ईस्टर्ली प्रतिचक्रीय वारे आर्द्रता घेऊन येत आहेत, त्यामुळे कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याचा अंदाज आहे. तसेच 1 मार्च नंतर पश्चिमी विक्षोभ पुढे सरकेल, त्यावेळेस पुन्हा कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज 1 आणि 2 मार्चला विदर्भाच्या अकोला, अमरावती, बुलढाणा व नागपूर जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 3 आणि 4 मार्चला मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर महाराष्ट्रात किमान किंचित घट होण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती, संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.